मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन, माजी आमदार धैर्यशील पाटील यांची उपस्थिती। पेण येथे एकीकृत कीट प्रबंधनपर किसान प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत भव्य शेतकरी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कृषी तज्ञांबरोबर माजी आमदार धैर्यशील पाटील आणि वैकुंठ पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मुलाचे मार्गदर्शन केले। यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी शेतकऱ्यांना तंत्रविज्ञान माहित नसेल पण शेतकऱ्याला त्यांना लावलेल्या बी बियाण्याची काळजी कशी घ्यावी हे नक्कीच माहित असल्याचं म्हटलं आहे। शेतकऱ्यांनी शेती न विकता शेतीतून रोजगार कसा निर्माण होईल या दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे। यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घ्यावाच लागेल। तसंच येथील भात शेती, आंबा शेती, कोळंबी शेती, मत्स्य शेती अशा शेती प्रकारातून चांगला रोजगार देण्यासाठी सरकार योजनांचाही अधिकाधिक आधार शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे असे विचार माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केलेत। याप्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले, जिल्हा मत्स्य अधिकारी संजय पाटील, डीबी पाटील, विकास पाटील, स्वानंद ओके, महेंद्र सिंग, प्रगतशील शेतकरी दिनेश पाटील, प्रगतशील मत्स्य शेती शेतकरी कल्याण म्हात्रे, प्रमोद लांगी, रवींद्र पाटील याबरोबरच जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूरे हिंदुस्तान में, पैन इंडिया में इस तरह के लगभग 120 प्रोग्राम हम करवा चुके हैं, जिसमें हमने लगभग 70 से 80 हज़ार किसानों को मार्गदर्शन दिया है और उन्हें उचित तरीके सिखाए हैं कि कैसे एग्रोकेमिकल्स का और रासायनिक खादों का कैसे विवेकशीलता के साथ में उपयोग किया जाए, जिससे उनकी समृद्धि हो और उनकी प्रोडक्टिविटी बढ़ सके। किरण मानधनकर, संवाद मराठी लाइव, पेण। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।